पारनेर तालुक्यातील जातेगाव येथील माजी सैनिक कैलासवासी मनोज औटी यांची काही गावगुंडांकडून हत्या करण्यात आली होती। हत्या करणारे असे एकूण 6 आरोपी असून त्यातील 4 आरोपी अटक आहेत आणि 2 आरोपी हे फरार आहेत। त्यामुळे मयत माजी सैनिक यांचे कुटुंब खूप घाबरलेल्या अवस्थेत होते, कारण फरार आरोपी यांच्यावर या आधीही अशाच प्रकारचे गुन्हे पोलीस स्टेशनला दाखल आहेत, त्यामुळे कुटुंबियांना धोका निर्माण झाला असून देखील याकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत होते। हे समजताच अध्यक्ष त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य मेजर संदीपभाऊ लगड, माजी सैनिक आघाडी प्रदेशाध्यक्ष मेजर नारायण अंकुशे तसेच सर्व आजी माजी सैनिक यांनी सुपा पोलीस ठाण्यात लेखी निवेदन पत्र दिल्यानंतर तात्काळ मयत माजी सैनिक मनोज औटी यांच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण मिळाले आहे। आज मनोज औटी यांच्या फेसून त्या गुंडांनी खून केला आहे, त्याच्याबद्दल आम्ही त्यांच्या परिवाराला भेटून आता जस्ट आलेलो आहे। तरी त्यांचा परिवार पूर्ण भयभीत आहे आणि त्याच्यासाठी मी आज सुपा पोलीस स्टेशनमध्ये येऊन निवेदन दिलेलं आहे। माधरणी SP साहेबाबरोबर माझं बोलणं झालं आहे, DYSP साहेबावर बोलणं झालं आहे। पूर्ण त्यांचा परिवार हा आज दुखत असून त्यांच्यावर आणखी एक संकटाचं मोठं सावट आलेलं आहे। तरी तात्काळ पोलीस स्टेशनला त्यांच्या परिवारासाठी प्रोटेक्शन देण्यात यावा या मागणीसाठी आम्ही सर्व इथं आलेलो आहोत। आणि जर त्यांच्या परिवाराला जर प्रोटेक्शन दिले नाही आहे तर आम्ही पोलिसाचा आणि प्रशासनाचा निषेध करणार आहोत आणि पुढील आम्ही मनोज औटी यांच्या आज यांचा मृत्यू झालेला आहे, काही गावगुंडांनी यांच्यापासून मृत्यू झालेला आहे। आज आपण जर पाहिलं तर आज त्यांचा परिवार पूर्णपणे भयभीत झालेला आहे। आज त्यांची जी फॅमिली आहे, फॅमिली कुटुंब आहे पूर्ण, आज ते म्हणतोय की मला घरी राहायचं नाही, मी पोलीस स्टेशनला राहते। आज त्यांचं कुटुंबही आज इथं आलेलं आहे आणि आई विटनेस जे आहेत त्यांच्याही जीवितात धोका आहे, त्यांनाही प्रोटेक्शन भेटलं पाहिजे। त्याच पद्धतीने आज आपण पाहत आहे की आज एवढा मोठा हे झालेला आहे, तर जर त्यांना प्रोटेक्शन नाही भेटलं तर महाराष्ट्रातील आजी माजी सैनिक जेवढे आहेत सगळे एकत्र येऊन आंदोलन केलं जाईल। येत्या 20 तारखेला मनोज औटी यांचं दस्त्रविधी आहे, या दस्त्रविधीला आम्ही माजी सैनिकांना जाहीर आवाहन करत आहे की महाराष्ट्रातले नियमाचं पालन करून सगळ्या सैनिकांनी इथं उपस्थित राहायचं आहे असं मी जाहीर आवाहन करत आहे।